नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? अशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला एक कोलगेट स्माईल आपल्या ताईसाठी, एक युनिव्हर्ससाठी आणि एक स्वतःसाठी. तर चला आज आपण बघणार आहोत की आळस येतो, भीती वाटते, झोप लागत नाही, ह्याला कोणते ग्रह कारणीभूत असतात आणि त्याच्यावर उपाय काय करायचे असतात या गोष्टीवर आपण वळूया. पण त्याआधी सगळ्यांनी रात्री 8:30 सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह यायला विसरू नका. सारिका लाईफस्टाईलला मी 8:30 ते 9:30 लाईव्ह असते आणि ब्रँडेड कंपनीचे प्रोडक्ट्स तुम्हाला खूप कमी दरामध्ये तिथं मिळत असतात. लाईव्हमध्येच पेमेंट करायचं आणि लाईव्हमध्येच बुक करायचं हे तिथं आहे. छानपैकी गप्पा मारायला या, काही घ्यायला या असं नाही, तर माझ्याशी गप्पा मारायला जरूर या. मी फोनवर तुम्हाला वेळ देऊ शकत नाही, म्हणून मी तिथं 5 मिनटं तुमचं नाव घेऊन जरी बोलले तर तुम्हाला खूप आनंद होतो. तर तुम्ही जरूर माझ्याशी गप्पा मारायला तिथं येत जा. तर चला आज आयुष्याचा एक सार तुम्हाला शिकवायचा पहिल्यांदा थोडासा, आणि नंतर मग तुम्हाला सांगते मी की आळस येतो, भीती वाटते, झोप लागत नाही यावेळी आपण काय करू शकतो किंवा कोणते ग्रह आपल्याला आडवे येत असतात. तर ज्यावेळी आयुष्यामध्ये आपल्याला खूप राग येतो, खूप राग येतो, लक्षात ठेवा, मी आत्ता या सेकंदाला त्या सिच्युएशनमधनं गेले म्हणून माझ्या डोक्यात लगेच आलं ते की मलाही माझ्या मोठ्यांनी शिकवलं होतं, आईवडिलांनी शिकवलं होतं, गुरूंनी शिकवलं होतं, ते वाक्य आज मला आठवलं की खूप राग येत असेल, खूप राग येत असेल की आता त्या रागाच्या ह्याच्यात आपण रडणारे. स्त्री काय करती? शेवटी रडती, नाहीतर आदळापट करती किंवा जास्त बोलती, असं काहीतरी करतो. तर सर्व स्त्रियांना मी आज हे सांगते की ज्यावेळी आपल्याला खूप राग येतो ना, त्यावेळी थोडं शांत बसायचा प्रयत्न करा. खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. मी गेली 15-20 नाही, 1 तास झाला मी हेच करते की मला एखाद्या गोष्टीचा राग आला होता म्हणून मी 1 तास गेले शांत आहे आणि स्वतःची ताकद स्वतःच्या मनाशी भांडत आहे की तुला रडायचं नाहीये, तुला हे जिंकायचं आहे, तुला पुढं जायचं आहे, तुला व्हिडिओ करायचा आहे, तुझे लोक वाट बघत आहेत आणि त्यासाठी तुला कुठं कुणाच्यासाठी तरी रडत बसून उपयोग नाही. हे मी आत्ता तासभर केलं. ह्याच्या आधी जेव्हा मला राग यायचा त्यावेळी मी बडबडून रिकामी व्हायचे की बाबा हे असं, हे तसं, हे तसं, हे तसं. पण मी आज काहीच बोलले नाही. खूप माझ्या मनाला लागणारी गोष्ट घडली तरीही मी खूप काहीच बोलले नाही. मी पुरा 1 तास स्वतःला दिला, कारण मला माझ्या कानात आज फक्त शब्द घुमत होते माझ्या गुरूंचे, माझ्या आईवडिलांचे, की जेव्हा राग येतो तेव्हा शांत बसायचं. त्यामुळं, कारण माझी तब्येत अशी आहे की मी जास्त जेवढं रडेल तेवढा मला त्रास होतो. त्यामुळे सगळे माझे डॉक्टर असतील, सगळे असतील, सगळ्यांनी मला हेच सांगितले की तुझ्यासाठी रडणं किती वाईट आहे, राग करणं, बोलणं किती वाईट आहे, हे मला सगळ्यांनी समजावून सांगितले. त्याच्यामुळं मी आज शांत बसले आणि स्वतःवर विजय मिळवला. तर हे प्रत्येक स्त्रीनं करायला शिका. ज्यावेळी आपण रागात असतो त्यावेळी आपण बोलतो, त्यावेळी राग तर व्यक्त होतो आपला, पण त्यावेळी जे आपण बोलून जातो ना ते शब्द कधी माघारी येत नाहीत. त्यामुळं पुढचा किती का मूर्ख असे ना, आपण शांत बसणं हा खरंच खूप मोठा चांगला उपाय आहे. तर जेव्हा जेव्हा राग येईल त्यावेळी तोंडानं काही बोलण्यापेक्षा देवाचं नाव घ्या, उलटे आकडे मोजा, श्वासावर कंट्रोल करा, जे काही तुमच्या जीने तुम्हाला करता येत असेल जप करा, जे काही करता येत असेल ते करा आणि रागावर त्या वेळीचा कंट्रोल मिळवा. तर आपण आपल्या आयुष्यातला वेळ त्या नालायक व्यक्तीसाठी वाया घालवत नाही असं होतं आणि आपला वेळ कारणी लागतो. हेच जर मी आत्ता रडत बसले असते तर माझा अख्खा दिवस वाईट गेला असता, माझं काम झालं नसतं, मी तुमच्यापर्यंत कुरिअर पोहोचू शकले नसते, असा दिवस माझा वाईट एकंदर गेला असता. पण ते झालं नाही आणि त्या माणसाला आनंद होतो की जो आपल्याला दुखवतो त्या माणसाला आनंद होतो. आता याचं उदाहरण कुणी अनुश्रीशी धरू नका. मला ना अनुश्रीनं त्रास दिलाय, ना दाजींनी त्रास दिलाय, ना अनिकेतनं त्रास दिलेला आहे. हे गैर कुणीतरी आहे, आपल्या परिवारातच कमेंट आली होती, त्याबद्दलचाच हा विषय आहे. आणि दुसरी गोष्ट, आपली जर चूक झाली असेल, मोठ्यांनी शिकवलेलं असतं बघा आपल्याला, ज्याला चांगले संस्कार होतात ना त्यांना शिकवलेलं असतं, आपली चूक झाली तर थोडं झुकायला शिका. कुणाकुणाच्या आईवडिलांनी हे शिकवले कमेंट करा. माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं, चूक झाली जगदीशी बोला, मला माफ करा. मी आज अनेक वेळा यूट्यूबवर सुद्धा तुम्हा लोकांची माफी मागितली आहे की मला माफ करा म्हणून.
तर या दोन गोष्टी आयुष्यामध्ये आपल्या खूप महत्त्वाच्या आहेत. राग आल्यावर शांत बसणे आणि चूक झाल्यावर माफ कर बोलणे. जर यानं तुम्ही चालत गेलात किंवा हे संस्कार तुमच्यावर असतील तर आयुष्यात कुणीही तुम्हाला चाल म्हणजे थांबवू शकत नाही, तुमच्या प्रगतीला कुणी थांबवू शकत नाही. आणि आपल्यामध्ये एक ताकद निर्माण होती की आपला वेळ नाही वाया घालवायचा, आलतू फालतू माणसासाठी आपला वेळ नाही वाया घालवायचा, आपली ताकद नाही वाया घालवायची, ती ताकद आपण तुमच्यासारख्या लोकांसाठी वाया घालवायची. हा एक आयुष्यातला धडा आहे तुमच्यासाठी. तर जरूर सगळ्यांनी या गोष्टीचा थोडासा विचार करा की जर ताई हे करू शकते तर आपण का करू शकत नाही, तर करा. स्त्रियांच्या डोळ्यातले अश्रू महत्त्वाचे आहेत स्वतःच्या आयुष्यासाठी, स्वतःच्या मुलाबाळांसाठी. त्यामुळं कधीही कितीही वाईट प्रसंग येऊ दे, कुणी आपल्याला वाईट बोलू दे, तर मी आत्ताही तेच करते. म्हणजे गेला एक तास मी वाया घालवला माझा, पण मला आता वाया घालवायचं नाही, कारण माझ्याकडं खूप काम पडलंय. पण हे सांगणं मला तुम्हाला गरजेचं होतं की मला माहित आहे की माझ्या डोळ्यातलं पाणी बघून आज सगळ्या रडणार आहेत किंवा काय, पण तरी पण मी परत उभी राहिली आहे इथं. काहीच नाही झालेलं, फक्त कंटिन्यू 7-8 माझ्या सारिका लाईफस्टाईलच्या व्हिडिओखाली एका घरातल्याच माणसांनी विचित्र कमेंट केली होती. घर मीन्स अनुश्री, दाजी आणि हे नाही, तर घर मीन्स अजूनही कुणी असू शकतात नातलग त्यांनी. त्यामुळे मी डिस्टर्ब झाले होते की आपल्या मुलापेक्षा जर एखादं लहान मुलं आपल्याला असं करत असेल तर आणि वर ते आपले संस्कार काढत असेल तर किती वाईट आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या. वर मला हे नालायकबाई बोललं गेलं, म्हणजे हे किती मोठं आहे बघा, की मी आज डायरेक्ट सांगते तुम्हाला की असं बोललं गेलं तर त्या त्या मुलाला शिक्षा झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे ह्याच्यावर मला कमेंट करायची असते. चला, तर आळस येतो, भीती वाटते, झोप लागत नाही. खूप जणांना हा प्रॉब्लेम होतो. का होतो रे? कोणता ग्रह आपला खराब होतो त्यावेळी आपल्याला हा प्रॉब्लेम होतो हे आपण बघूया. एक लक्षात घ्या, माझ्या मागंसुद्धा शनीची साडेसाती चालू आहे, त्यामुळे हे शनी सगळे मला पण त्रास देणारच कोणत्या ना कोणत्या रूपानं. त्यामुळं ताई तुमची छान आहे, मस्त आहे, हसत आहे, तुम्ही तुम्हाला त्रास करून घेऊ नका माझ्यामुळं. तर आळस येतो, सकाळी झोप झाली आपली तरी आळस येतो का? रात्री झोप झालेली नसती तर आपल्याला वाईट स्वप्न पडतात, कोणीतरी वाईट एनर्जी आपल्या भोवती फिरते असं वाटतं, पूर्ण झोप येत नाही, सकाळी काम करू वाटत नाही, अशा अनेक गोष्टी घडतात. का घडतात आणि त्या कशासाठी करायच्या असतात? यावेळी आपले कोणते ना कोणते ग्रह खराब झालेले असतात, त्याच वेळी आपल्याला असं होत असतं. तर ज्यावेळी तुम्हाला जास्तीत जास्त आळस येईल, काम करू वाटणार नाही, काहीच वाटणार नाही, त्यावेळी भीती, सगळ्यात महत्त्वाची भीती, वाईट स्वप्न जेव्हा पडत असतील तेव्हा छोटूशी हनुमान चालीसा. कुणी आक्षेप घेऊ नका या गोष्टीवर की हनुमान चालीसा उषाखाली कशी ठेवायची. ठेवायची एकच आहे देवता ती, की आपल्याला या सगळ्यातनं बाहेर काढू शकते. तर छोटूशी हनुमान चालीसा आपल्या उषाखाली ठेवायची, सकाळी उचलून पुन्हा देवघरात ठेवायची, देवाची ऊर्जा त्याला लागू द्यायची. 43 दिवस बरोबर या प्रकारे करायचं, वाईट स्वप्न थांबतील, नजरबाधा थांबेल, तुमच्या भोवतीची वाईट एनर्जी थांबेल, सगळ्या गोष्टीतनं तुमची सुटका होईल, आळस तुमच्या अंगचा जाईल आणि तुम्ही छानपैकी तंदुरुस्त होऊन काम करायला सुरुवात कराल. दुसरी गोष्ट आहे राहू. राहू हा आपल्याला खराब बुद्धी देतो, आपल्याशी खेळ खेळतो. राहू हा कसा ग्रह आहे तुम्हाला माहीत आहे, तर सगळ्यात जास्त मेंटल स्थिती आपली तो हलवतो राहू. कायमस्वरूपी आपण निगेटिव्ह विचार करत राहतो, निगेटिव्ह थॉट ज्याला आपण म्हणतो ते, किंवा तेच तेच विचार, किंवा जे काही घडणार नाही आहे त्याचे विचार. असे स्त्रियांच्या बाबतीत नाही, पुरुषांच्या बाबतीत सुद्धा घडतात की जे होणारच नाही आहे. उगाच एखाद्या स्त्रीला भीती वाटून राहते की आपला मुलगा शाळेत गेलाय आणि तो घरी नीट येईल का, एक साधारण आईची भीती असते ती, किंवा आपले पती कामावर गेलेत व्यवस्थित घरी येईल का, ही जी भीती असते आणि त्याच्यावर आपण आपला दिवस घालवतो.
थोड्या थोड्या वेळानं थोड्या थोड्या वेळानं तेच आठवतो त्याच गोष्टीचा विचार आपण करतो. पार झोपेपर्यंत सुद्धा त्याच त्याच गोष्टींचा आपण विचार करतो. यावेळी ही सगळी मेंटॅलिटीचं काम करत असतो तो आपला राहू. त्यावेळी उपाय काय करायचा आहे, ज्यांना ज्यांना असं ओव्हर थिंकिंगचा त्रास होत आहे त्यांनी छोटीशी हिरवी बडीशेप, मसाला बडीशेप नाही, साधी हिरवी बडीशेप पुडीमध्ये बांधा आणि स्वतःच्या उशाखाली ठेवा. 30-30 बडीशेप तुम्ही 43 दिवस स्वतःच्या उशाखाली ठेवा आणि नंतर ती बडीशेप पाण्यात सोडून द्या. हनुमान चालीसा जे ठेवतील त्यांनी 43 दिवस पूर्ण झाल्यावर हनुमान चालीसा हनुमानाच्या देवळात नेऊन ठेवून द्या. तिसरी गोष्ट असती तो म्हणजे आपला गुरु. गुरु काय करतो, आपल्याला जॉब लागू देत नाही, आपला बिझनेस ठप्प करतो, आपला बिझनेस नीट चालत नाही, जॉबमध्ये येस येणारे उत्तर तोवरच नो उत्तर येतं, 99% कोणतीही कामं होतात आणि त्याच्या पुढं आपली कामं जात नाहीत. असा ज्यावेळी स्टक लाईफमध्ये होतं, तुम्ही कितीही प्रयत्न करा पण लाईफ स्टक होऊन जाते, त्यावेळी आपला गुरु खराब झालेला असतो आणि त्यावेळी आपण उशाखाली हळकुंड घेऊन झोपायचं 43 दिवस. 43 दिवस हळकुंड तुमचा पिरियड असो, सुतक असो, काहीही असो, 43 दिवस जर हळकुंड आपण उशाखाली घेऊन झोपलो तर गुरुग्रह आपला स्ट्रॉंग व्हायला मदत होते आणि आपली जी ही स्टक लाईफ असते ती पुढं चालू व्हायला मदत होते. 43 दिवसानंतर हा हळकुंडाचा तुकडा सुद्धा आपण पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. चौथी गोष्ट की भाग्य कशातच साथ देत नाही, ना बिझनेसमध्ये, ना प्रेमामध्ये, ना लाईफमध्ये, आपल्या लग्नामध्ये, तुमच्या कोणतंही काहीही काम, घर बांधायचंय तुम्हाला, गाडी घ्यायची आहे तुम्हाला, ज्या काही आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या कोणत्याही गोष्टीमध्ये भाग्य साथच देत नाही. कष्ट करताय, कर्म चांगली आहेत तुमची, तरीही भाग्य साथ देत नाही. त्यावेळी छोटासा उपाय करायचा आहे, तो म्हणजे वेलची हिरवी ची दोन वेलचीची जोडी आपल्या उशाखाली कागदामध्ये बांधून 43 दिवस ठेवायची आहे. 43 दिवसानं ती पाण्यात विसर्जित करायची आहे. या 43 दिवसाच्या पिरियडमध्ये तुमचं आयुष्य किती बदलतंय बघा. तुमचे कर्म, तुमची कष्ट हे सगळं असंच चालू राहू द्या. पण हे ज्योतिषशास्त्राचे उपाय आहेत, छोटे छोटे उपाय आहेत पण बडे बडे धमाके आहेत. मी स्वतः सगळे करून पाहिलेले आहेत, अनेक जणांकडनं करून घेतलेले आहेत. फायदा तुम्हाला 99% होणार आहे. गरज कशाची आहे, श्रद्धा आणि सबुरी. या दोन गोष्टी ज्यांच्याकडे आहेत त्यांचं भाग्य चमकल्याशिवाय राहणार नाही. तर या छोट्याशा गोष्टी करून बघा, आळस भीती या गोष्टी तुमच्या आयुष्यातून निघून जातील. आणि पहिल्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या आयुष्यभर सगळ्यांनी लक्षात ठेवा. ज्यांना राग येतो त्यांनी थोडा वेळ शांत बसा, देवाचं नाव घ्या, श्वासावर कंट्रोल करा, मेडिटेशन करा. अगदीच विचार थांबत नसले तर आपली टंग वरती टाळ्याला लावा, 5 मिनिटं थांबा, विचार थांबतील, शांत होईल आणि त्याच्यानंतर बोला. रागात कुणाशी काही बोलू नका. आणि महत्त्वाची गोष्ट, राग हा स्वतःला त्रास करून घेतो, स्वतःच्या बॉडीला त्रास होतो आपल्या, दुसऱ्याला त्याचा काही फरक पडत नाही. दुसरे शांत असतात आणि आपण आपल्या शरीराला, जे देवानं दिलेलं हे शरीर आहे, मानवी जन्म एकदाच आहे, त्याला त्रास करून घेतो, आपल्या कामाचा वेळ वाया घालवतो, आपली सगळी लाईफ आपण डिस्टर्ब करून घेतो. तर हे करू नका. आणि चूक झाली असेल तर झुकायला विसरू नका. आय एम सॉरी, मला माफ करा, हे साधे सोधे शब्द आहेत, ते मनापासून पुढच्याला बोला, पुढचा माफ करतो. जर जो दोन गोष्टी, राग आणि चूक, या दोन गोष्टी जर आयुष्यात आपल्याला करता आल्या तर आयुष्य हे आपलं सुखकर होतं. ह्याचं स्वतःचं उदाहरण मी तुमच्या समोर आहे. तर या गोष्टी करत चला. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय. संध्याकाळी 8:30 वाजता आज यायला विसरू नका.